आता मुलं होण्याचं आणि विस्तार करायचं अजितदादालाच काय माहितीये काय प्रोसेस आहे. हा त्यांना तो प्रोसेस माहितीये. काय वाटतं ना दोन्ही जागा आम्ही जिंकणार, मताधिक्याने जिंकणार, मोठ्या मताधिक्याने. नाना पटोले आणि कार्यक्षमता वगैरे फुलू नका, काही संबंध येत नाही. उद्धव ठाकरेचं चिन्ह तो ज्यासाठी बांधतोय ते चिन्ह जाईल एकनाथ शिंदेना मिळेल. आज अजित पवार असं म्हणाले की 9 महिन्यामध्ये मुलं होतात पण 6 महिने झालं सरकार आहे, त्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. आता मुलं होण्याचं आणि विस्तार करायचं अजितदादालाच काय माहितीये काय प्रोसेस आहे. हा त्यांना तो प्रोसेस माहितीये. बोलता येतं ना, स्वतः काय केलं ना त्याची इन्क्वायरी चालू आहे त्यांच्या आयुष्यात. मंत्री असताना हो. हा कोणावर आंबेडकर जे आरोपी आहेत, जे संशयित आहेत, जे संशयित आहेत. हरीशभ काय समजलं, फोटो कोणी टाकतो? शिवसेनेवाल्यांना वडिलांचे फोटो नाही टाकत, ते विसरले आई वडिलांना. प्रचाराला येऊन द्या, बघे पाहूया ना काय वाटतं. काय वाटतं ना दोन्ही जागा आम्ही जिंकणार, मताधिक्याने जिंकणार, मोठ्या मताधिक्याने. हे विरोधक आहे ना ते धुळ्यासारखे उडवणार आम्ही. शरद पवार म्हणतात की अमित शहा जर या सगळ्या याच्यासाठी येत आहे तर फार मोठी गोष्ट आहे. आम्ही भाजप ग्रामपंचायत ती लोकसभा सगळ्या निवडणुका गांभीर्याने घेतो. शिवसेना म्हणते की सातत्याने नरेंद्र मोदी काय म्हणतो, काय राहिलं त्याच्यामध्ये. ते आता एवढे झाले तू, नरेंद्र मोदींचे दौरे वाढले त्यांनी मुंबईत वाढले. बघा आम्ही विकास केलाय, मुलं जन्माला की नाव द्यायचा अधिकार कोणाला, वडिलांना ना. तर मग आमच्या योजना महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना, काल गाड्या सोडल्या वंदे मातरमच्या, पंतप्रधानांना बोलवलं, पैसे ते देतात. तर चुकीचं काय शिवसेना बोलला तर काय काय केलं हो, काय केलं त्यांनी 2.5 वर्षात सांगावं ना. मातृ सोडल मंत्रालयात 2.5 तास बसले, 2.5 वर्षात 2.5 तास. हे काय मुख्यमंत्री आहे का? जाऊ देऊ, नाव नको घेऊ, दिवस मला खराब दे, आज उपवास करायला लागेल. हे काय साहेब, बाळासाहेब थोरात सध्या नाराज दिसत आहेत असं म्हणतात. मला सांगा कुठे आहेत, मी जाऊन मी भेटतो त्यांना. नाराजी जात असेल तर मी जातो. काही संपर्कात आहेत का काही आमदार काँग्रेसचे? कारण की मोठ्या प्रमाणात माझे मित्र आहेत बाळासाहेब, पण मी संपर्क अशा वेळेला करत नाही. ते सिनियर नेते आहेत, त्यांना ते स्वतःच्या बुद्धिमत्तेने जो काही निर्णय घ्यायचा ते घेतला. नाना पटोले यांच्या कार्यक्षमतेवर सध्या काँग्रेसमध्ये. हे बघा तुम्ही कोणासमोर पण काही मोठमोठी विशेषण वापरून नाना पटोले आणि कार्यक्षमता वगैरे फुलू नका, काही संबंध येत नाही. अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष अध्यक्षाला काय हे असलंच पाहिजे, हे काँग्रेसमध्ये आहे असलंच पाहिजे असं नाही. उंच लांब असा आडवा उभा दिसला झाला. तुमच्या पक्षात पण भारतीय जनता पक्षात पण कुठेतरी कुणाला तरी डावलण्याचे प्रकार, कुठेतरी कुणाला तरी नाराजी, हे सगळं सुरूच असतं. आम्ही बऱ्याच गोष्टीपासून बोध घेतो अनेक गोष्टी, आणि भाजप असा पक्ष आहे दिवसेंदिवस आत्मपरीक्षणाने सुधारणाही करतो. त्यामुळे कोणावर अन्याय जर कधी झालेला असेल तर पक्ष बघून घेईल. पत्रकारांनी प्रश्न काढून त्याच्या जखमीवर मीठ चोळायचं काम उलट करता तुम्ही, आम्ही सुधारण्याचं काम करू. कुठेतरी समाजाला बाजूला करण्याचं काम सुरू आहे असं प्रकारचं बोललं जाते, पोस्टर तसे लागले जात आहे. कुठला समाज? कोथरूडमध्ये कसं होईल? ब्राह्मण किती ब्राह्मण आहेत लाईनी, कोण किती जण डावलून डावलणार आम्ही? कोथरूडमध्ये ताईंना डावलं. तुम्ही पर्टिक्युलर आता येऊ नका त्याच्यावर, आम्हाला दोघांनाही अडचणीत आणू नका. नाही नाही, एवढे हसतात एवढं भाषण असत मुकड बघा. बाबा ते मोदी साहेबांना विचार, ते मला माहित नाही. मी मंत्री आहे ना, मग विस्ताराची वाट का पाहू? सर 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 मग तुम्ही म्हणला मोदी साहेबांना विचारा, तुम्ही म्हणतात पण ते मीडियासमोर येऊन बोलतच नाहीत.
तर कसं विचार तुम्हाला विचार त्याबद्दल काय मत असेल त्यांचं मीडियाबद्दल? योग्य वेळ लागेल, योग्य वेळी लागेल मीडियाबद्दल त्यांचं मत असेल. तुम्ही पण एक संपादक आहात, राहिलेले आहात, पत्रकार आहात, तर तुम्ही कधी मीडियाबद्दल मत बदलण्याचा प्रयत्न करत नाही का? त्यांचं आपण पण एक आपण पण संपादक मग कोणाचं मत बदलू मी? मोदी साहेबांचं बोलत नाही. नाही नाही असं काही नाही. मोदी साहेबांना समज किंवा काय बोलणं याच्या पलीकडे जाऊन तेवढे सुज्ञेत कोणाशी बोलावं, का बोलू नये, वेळ कुठे द्यावा, कुठे देऊ नये, चांगलं कळत. 14 तारखेला शिवसेनेच्या सिद्धाने नावावरती निर्णय येण्याची शक्यता आहे, काय वाटतं तुम्हाला? मी ज्योतिष सांगू का? त्या कोर्टाच्या केसवर मी कधी बोलत नाही. मला असं वाटतं उद्धव ठाकरेचं चिन्ह तो ज्यासाठी बांधतोय ते चिन्ह जाईल, एकनाथ शिंदेना मिळेल.